जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धाडे दिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहोबरी गावाला गेल्या 3 ते 4 वर्षापासून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरीवर वणवण फिरावे लागत आहे. आज महिलांच्या सहनशीलतेचा बांध तुटल्यानं मोहोबरीपासून 2 किलोमीटर पायी चालत धाडे दिगर येथील ग्रामपंचायत मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणी पुरवठा योजनेची उद्भव विहीर पाण्याचा स्रोत असलेल्या योग्य ठिकाणी नसल्यानं व पाण्याचं योग्य नियोजन नसल्यानं उन्हाळ्यात सर्वच गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यात या परिसरात विजेचाही खेळखंडोबा असल्यानं महिलांना रात्री अपरात्री एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मोहोबरी परिसरात जंगल संपदा असल्यानं येथे नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. अशा भीतीच्या वातावरणात जीव धोक्यात घालून गावाबाहेरील शेतीतील विहिरीवर भटकंती करीत पाणी आणावे लागते. यावेळी ग्रामसेवक आर एस जाधव व तसेच ग्रामस्थ राजेंद्र भोये यांनी अधिक माहिती दिली. पिण्याच्या पाण्याचा तिथे समस्या निर्माण झालेली, त्यानिमित्ताने हंडा मोर्चा आलेला आहे. हा प्रश्न आता त्यांना योजना मंजूर साठी आपण प्रस्तावित केलेली आहे. ते मंजुरीचा जो विषय आहे तो मंत्रालय स्तरावरून आहे. त्याच्यानंतर आता तात्पुरते आपण त्यांना बोरवेल घेणं किंवा विहिरीमध्ये आवाबोर करणं किंवा विहीर अधिग्रहण करणं हे आपण पर्याय काढू शकतो. जर ग्रामपंचायतला जर रस्त्याच्या मुरुम टाकायला जर 50,000 भेटत असतील आणि इथे लोकांना जर पाणी पाण्यासाठी 10-20,000 रुपये खर्च करण्यासाठी नसेल तर ग्रामपंचायत कोणत्याही कामाची नाही असं म्हणतो. आणि त्यांनी म्हणता सांगा 30 ट्रिपा टाकल्या त्यांना आज बी सांगावं. त्यांनी टाकले आहेत त्यांना आज बी पॉईंटवर जाऊन त्यांनी मला दाखवावं तिथे मुरुम टाकलेले असते. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून अनेक वेळा ग्रामपंचायत पंचायत समितीकडे निवेदन देऊन व समक्ष अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी टंचाईबाबत समस्या मांडली आहे. हंडा मोर्चा काढल्यानं त्याने अभोणा पोलिसांना पाचारण करून मोर्चेकरी महिलांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी कोविडचे कारण दाखवत जमावबंदीचे उल्लंघन करत असल्यानं तात्काळ आंदोलन मागे अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा दिला व आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, कळवण.